नवाब मलिकांच्या आरोपांवरती क्रांती रेडकर यांनी ट्वीट करत स्पष्टीकरण दिले. समीर वानखेडेंच्या बदनामीसाठी अर्धवट माहिती दिल्याचं ट्वीट करत त्यांनी म्हटलंय. सुधारित कागदपत्र मुख्य अध्यापकांनी स्वीकारली होती असं क्रांती रेडकर यांनी म्हटलंय. कागदपत्रांवरील चूक हे 1990 सालची होती, ती सुधारण्यात आली होती असं क्रांती रेडकरनं म्हटलंय. तर ज्ञानदेव वानखेडेंनी कायदेशीर प्रक्रिया देखील केली होती अशी माहिती क्रांती रेडकरनं दिली आहे. क्रांती रेडकरचं ट्वीट आपण पाहत आहोत. क्रांती रेडकरनं ट्वीट करत सर्व पुरावे सादर केले आहेत. नवाब मलिकांनी बदनामीसाठी अर्धवट माहिती दिल्याचं ट्वीट क्रांती रेडकरनं केलं आहे.